टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत विविध पदकं मिळवलेल्या एकोणीस दिव्यांग खेळाडूंचा आज मिरथ इथं केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला देशभरातल्या पॅरालिम्पिक खेळाडूंना उत्तर प्रदेशच्या क्रीडाभूमीवर सन्मानित करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं मनोधैर्य वाढवलं हो आहे यातून भविष्यात खेळाडूंना प्रेरणा मिळेल असं अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले मिरत लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा विद्यापीठ सुरू केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी केली खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना मिळून एकतीस कोटी रुपयांची बक्षिसं यावेळी देण्यात आली